सैन्य दलामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारी योजना अशी ओळख असणाऱ्या अग्निपथ योजनेमध्ये केवळ 2 दिवसांमध्येच जनक्षोभामुळे बदल करण्याची नामुष्की नरेंद्र मोदी सरकारवर ओढवलेली आहे। मुळात अग्निपथ योजनेमध्ये 17.5 ते 21 वर्ष वयोगटातील तरुणांना या अग्निपथ योजनेच्या माध्यमातून 4 वर्ष सैन्य दलामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार होती, परंतु मागच्या काही तासांमध्ये ज्या प्रकारे मुख्यतः राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमधल्या युवकांनी आंदोलन केली, त्या जनक्षोभामुळे कुठेतरी नरेंद्र मोदी या सरकारनं 2 महिन्यांमध्ये 17.5 ते 21 या वयोगटाच्या ऐवजी 17 ते 23 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी वर्ष 2022 मध्ये अग्निपथ योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या वेगवेगळ्या भरतींसाठी हे युवक पात्र असतील अशा प्रकारची घोषणा केलेली आहे। मुळातच अशा प्रकारचा 21 वर्षांपासून ते 23 वर्षांपर्यंत म्हणजेच 2 वर्षाची वयोमर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा खरोखरच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण करतो। या अनुषंगाने हे प्रश्न निर्माण होतात की मागच्या 2 वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधीसाठी टूर ऑफ ड्युटी स्कीम या संबंधित चर्चा सुरू होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह लक्षात घेऊनच या टूर ऑफ ड्युटी स्कीमच्या अंतर्गतच आता या अग्निपथ योजनेची निर्मिती करण्यात आलेली आहे। म्हणजेच 2 वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधी देऊन जर या योजनेविषयी विचार झाला तर 2 दिवसांमध्ये 21 वर्षाच्या ऐवजी 23 वर्षांपर्यंत ही वयोमर्यादा वाढवण्याची गरज केंद्र सरकारला त्या ठिकाणी का पडली। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकार जरी म्हणत असलं की वर्ष 2020 पर्यंत सैन्य दलामध्ये भरती होत होती आणि मागच्या 2 वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे सैन्य दलामध्ये भरती झाली नाही आणि त्याचमुळे बरेचसे युवक हे एजबार झाले, त्यांची वयोमर्यादा वाढली आणि त्यांचाच एक प्रकारचा जो जनक्षोभ होता त्याला लक्षात घेऊन फक्त वर्ष 2022 साठी सैन्य दलामध्ये भरती करण्यासाठी आम्ही वय वर्ष 21 च्या ऐवजी वय वर्ष 23 ही कमाल वयोमर्यादा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे। मागची उदाहरणं पाहता कृषी कायद्याशी संबंधित सुद्धा केंद्र सरकार कृषी कायद्याच्या फायद्यांविषयी पूर्णतः जे आहे कॉन्फिडंट होतं आणि असा विश्वास असताना सुद्धा केवळ आणि केवळ लोकांचा विरोध, वाढता असंतोष लक्षात घेऊनच काही वर्षानंतर केंद्र सरकारला कृषी कायद्याशी संबंधित नोटिफिकेशन मागं घ्यावं लागलं। आता अशी शंका निर्माण होते की ज्या प्रकारचा जनक्षोभ अग्निपथ योजनेविषयी तयार होतोय त्याविषयी सुद्धा केंद्र सरकार आता 2 पावलं मागे हटेल का, अग्निपथ योजना ही पूर्णपणे केंद्र सरकार मागे घेईल का? मला वाटतं आता केंद्र सरकारनं अग्निपथ योजनेविषयी ऑलरेडी घोषणा केलेली आहे आणि जर केंद्र सरकार ही घोषणा मागे घेईल तर एक प्रकारे भारतीय सैन्य दलाच्या क्षमतेविषयी, भारतीय सैन्य दलाच्या निर्णय प्रक्रियेविषयी वेगवेगळ्या प्रकारची प्रश्नचिन्ह निर्माण होतील। आज घडीला भारत सरकारने या अग्निपथ योजनेच्या विषयी वेगवेगळ्या प्रकारचा जो संभ्रमाचा सिच्युएशन, संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, ती संभ्रमाची परिस्थिती घालवण्याची गरज आहे। युवकांशी संवाद साधून त्याचबरोबर वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून नेमकं 4 वर्षानंतर एक प्रकारे करिअरच्या कुठल्या संधी राज्य सरकारच्या अंतर्गत, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागाच्या अंतर्गत या युवकांना उपलब्ध असणार आहेत, या अग्निवीरांना उपलब्ध असणार आहेत, याविषयीची संदिग्धता दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष प्रयत्न घ्यावे लागणार आहेत। फक्त तोंडी घोषणा करून नाही तर वेगवेगळ्या विभागांमध्ये किती पर्सेंटेज रिझर्वेशन किंवा नेमकं प्रायोरिटायझेशन या अग्निवीर युवकांना कशा प्रकारे केंद्र सरकार देणार आहे याविषयीची सुद्धा क्लॅरिटी केंद्र सरकारनं देणं अत्यंत आवश्यक बनलेलं आहे। ज्या प्रकारे 2 दिवसांमध्येच केंद्र सरकारनं कमाल वयोमर्यादा 21 वर्षापासून 23 वर्षांपर्यंत वाढवलेली, याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आणि त्याच अनुषंगानं आता असं म्हटलं जात आहे की केवळ लष्करामधल्या काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्याच्या अनुसार किंवा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स संरक्षण मंत्रालयामधल्या काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या म्हणण्याच्या अनुसार आणि केंद्र सरकारच्या काही मंत्र्यांच्या म्हणण्याच्या अनुसारच ही स्कीम अस्तित्वात आणली गेली का, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या एक्सपर्टचा, तज्ञांचा संपूर्ण विचार करून त्यांची मतं लक्षात घेऊन अग्निपथ योजना बनवली गेली याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। केंद्र सरकारनं एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे, या महत्वपूर्ण निर्णयाला युवकांपर्यंत पोहोचवणं, त्यांचा असंतोष एक प्रकारे कमी करणं आणि याच्या माध्यमातून आणखीन भारतीय सैन्य दलाचं मनोधैर्य आणि सामर्थ्य कसं वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, ना की
आजची ही जी घोषणा केलेली योजना आहे त्या योजनेविषयी दोन पावलं मागे येणं।